नमस्कार, आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येत्या 24 तासाचा आणि पुढील 3 दिवसांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. हवामान विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट ही देण्यात आलेली आहे आणि राज्यामध्ये पुढील 4 दिवसात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. तर एकंदरीत याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत येत्या 24 तासाचा आणि पुढील 3 दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्हानिहाय अंदाज. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सुरुवात करूया दिनांक 6 ऑक्टोबरच्या हवामान अंदाजापासून. तर 6 ऑक्टोबरला ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पालघर आणि मुंबईमध्ये हा पावसाचा जोर जरा कमी असला तरी विजा चमकण्याचे नक्कीच संकेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे, त्यामध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सर्व भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असून धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये विजांचा कडकडाट राहील, मात्र पावसाचा जोर हा जरा कमी असेल. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो. तर विदर्भातील मग आता मराठवाड्यातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हा जोर जरा कमी राहील. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात उघडी पाहण्याचे संकेत देण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता पाहूया दिनांक 7 ऑक्टोबरसाठीचा हवामान अंदाज. तर राज्यामध्ये दिनांक 7 ऑक्टोबरला सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातसुद्धा दमदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. फक्त कोकणातील मुंबई शहर आणि त्याचसोबत पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये हा जोर जरा कमी राहील. तर उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच खान्देशमधील जळगाव जिल्ह्यामध्ये हा पावसाचा जोर जरा कमी राहील आणि संपूर्ण विदर्भ, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ व वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात उघडी पाहण्याचे संकेत 7 ऑक्टोबरला तयार होत आहेत. तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, त्यानंतर औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये व नाशिक, धुळे, नंदुरबारच्या परिसरातसुद्धा दमदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, जर 8 तारखेला आपण पाहिलं तर जो काही महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि मध्य महाराष्ट्राचा परिसर आहे त्या ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकण विभागातील पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार या परिसरासह मराठवाड्यातील औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर, हिंगोली, नांदेड व परभणी इत्यादी जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजे जोरदार पाऊस आपल्याला 8 ऑक्टोबरलासुद्धा पाहायला मिळण्याचा अंदाज या परिसरात निर्माण होत आहे. यावेळेसुद्धा आपल्याला विदर्भात हा पावसाचा जोर जरा कमीच पाहायला मिळेल. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये आणि त्याचसोबत हा जो काही घाटमाथ्याचा परिसर आहे, घाटमाथ्याचे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या परिसरात विजा चमकण्याची शक्यता आहे. हा पावसाचा जोर मात्र जरा कमी असेल. आणि दिनांक 9 ऑक्टोबरला राज्यामध्ये आपल्याला घाटमाथ्याच्या परिसरात व मध्य महाराष्ट्राच्या या पट्ट्यामध्येच पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसात उघडीप राहील, विदर्भात पावसात उघडीप राहील, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली आणि नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता हवामानाचा अंदाज पुढील 4 दिवसांसाठीचा, म्हणजे 6, 7, 8 आणि 9 ऑक्टोबरसाठीचा. तुम्हाला जर परतीचा मान्सून महाराष्ट्रात कधी येणार हे जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या टायटलवर क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या या पहिल्या लिंकला अवश्य भेट द्या. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पोहोचाल या वेबसाईटवर. इथे गेल्यानंतर या इमेजवर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि परतीच्या मान्सूनबद्दलचा हा संपूर्ण लेख या ठिकाणी वाचू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.